मॉर्निंग स्टूडेंट्स, प्रीवियस लेक्चर ला डिफरेंशिएशन या टॉपिक मध्ये एक्सरसाइज 1.1 कंप्लीट केली होती। आज आपण एक्सरसाइज 1.2 साठी आवश्यक असणारे काही बेसिक कन्सेप्ट पाहणार आहोत। तर बेसिक कन्सेप्ट मध्ये फर्स्ट कन्सेप्ट आपण बघणार आहोत ज्योमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिवेटिव। डेरिव्हेटिव्हचा ज्योमेट्रिकल मीनिंग नेमका काय आहे, डेरिव्हेटिव्ह म्हणजे नेमकं काय करतो आपण। समजा तुम्हाला एखादं फंक्शन दिलेलं आहे y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, या फंक्शनची तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढताय एखाद्या पॉइंटला। आता एखाद्या पॉइंटला गिव्हन फंक्शनची जी आपण डेरिव्हेटिव्ह काढतो ती डेरिव्हेटिव्ह म्हणजेच त्या पॉइंटच्या ठिकाणी त्या फंक्शनच्या कर्वला काढलेल्या टँजेंटचा स्लोप असतो, हा त्याचा ज्योमेट्रिकल मीनिंग आहे। बघा मी पुन्हा एकदा सांगतो, जेव्हा गिवन फंक्शनची आपण डेरिव्हेटिव्ह ऍट अ गिवन पॉइंट फाइंड आउट करतो ती डेरिव्हेटिव्ह म्हणजेच त्या फंक्शनचा जो कर्व असतो त्या कर्व वरती असणारा तो जो पॉइंट आहे त्या पॉइंटच्या ठिकाणी असणाऱ्या टँजेंटचा स्लोप असतो, हा त्याचा ज्योमेट्रिकल मीनिंग आहे। आपण एक्झॅक्ट बघूया की या ठिकाणी समजा वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स नावाचं मी तुम्हाला फंक्शन दिलं, वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स नावाचं एक फंक्शन मी तुम्हाला दिलेलं आहे। या ठिकाणी मी इथं कोऑर्डिनेट सिस्टीम मध्ये एक्स एक्स डॅश वाय वाय डॅश असे दोन ऍक्सेस घेतले, हे तुमचं ओरिजिन आहे। वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फंक्शनचा ग्राफ समजा काहीतरी असा ग्राफ आहे असं समजू आपण। हे जे फंक्शन आहे वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स या फंक्शनचा ग्राफ आहे मी बोर्ड वरती काढलेला या पद्धतीचा। आता समजा या ओरिजिन पासून ए डिस्टन्स वरती मी एक पॉइंट घेतला, हे जे हा जो पॉइंट आहे एक्स अक्षावरचं हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स ए आहे, बरोबर का? म्हणजे समजा मी या पॉइंटला नाव काहीतरी पी नाव दिलं, ठीक आहे। आता हे जे डिस्टन्स असणार आहे हे डिस्टन्स तुमचं ए डिस्टन्स असणार आहे, हे डिस्टन्स काय असणार आहे एफ ऑफ ए असणार आहे, हे डिस्टन्स काय असणार आहे एफ ऑफ ए डिस्टन्स असणार आहे। म्हणजेच पी पॉइंटचे कोऑर्डिनेट जे राहणार आहेत पॉइंट पी चे कोऑर्डिनेट ए कॉमा एफ ऑफ ए राहणार आहे, ए कॉमा एफ ऑफ ए राहणार आहे। आता या ए पॉइंटच्या उजव्या बाजूला राईट हँड साईडला एक स्मॉल डिस्टन्स मी एच घेतलेला आहे, समजा इथंपर्यंत डिस्टन्स जे आहे ते एच घेतलं म्हणजे हा जो पॉइंट असणार आहे एक्स अक्षावरचा तो पॉइंट असणार आहे ए प्लस एच, कारण हे डिस्टन्स मी एच डिस्टन्स घेतलेला आहे आणि त्यामुळे हा पुढचा या ठिकाणी जो एक्स अक्षावरचा जो पॉइंट आहे तो ए प्लस एच असणार आहे। आता हा ए प्लस एच इथून मी इथं असं परपेंडिक्युलर ड्रॉ केलं, आता हा जरासा ग्राफ थोडासा करेक्ट करतो हा माझा पॉइंट थोडा पुढे गेलेला आहे असा ग्राफ आहे, इथं तुमचा क्यू पॉइंट आहे। आता हे जे असणार आहे हे म्हणजेच हे डिस्टन्स जे आहे ते ए प्लस एच असणार आहे आणि हे डिस्टन्स जे असणार आहे हे एफ ऑफ ए प्लस एच असणार आहे, एफ ऑफ ए प्लस एच म्हणजे क्यू पॉइंटचे कोऑर्डिनेट राहणार आहेत ए प्लस एच आणखी एफ ऑफ ए प्लस एच असे कोऑर्डिनेट राहणार आहे क्यू पॉइंटचे कोऑर्डिनेट। समजा मी या साईडला जर एच घेतलं असतं, एच डिस्टन्स या साईडला घेतलं असतं, इथं मी समजा इथं घेतलं तर हा जो पॉइंट आहे एक्स अक्षावरचा तो लेफ्ट हँड साईडला मी घेतले याच्या म्हणजे ए मायनस एच होणार, हा जो पॉइंट आहे तो काय होणार ए मायनस एच होणार। इथून मी असं परपेंडिक्युलर ड्रॉ केलं आणखी हे जे डिस्टन्स असणार आहे हे डिस्टन्स ए मायनस एच असणार आणि हे
एफ ऑफ ए मैनस एच असणार आहे. हे काय असणार आहे? एफ ऑफ ए मैनस एच असणार आहे. म्हणजे हा जो पॉइंट समजा आर नाव दिलं तर त्या आर चे कोऑर्डिनेट ए मैनस एच कॉमा एफ ऑफ ए मैनस एच असणार आहे. आता मी काय केलं बघा, या ठिकाणी एक्स ऍक्सिस वाय ऍक्सिस घेतलेले आहे. y इज इक्वल टू एफ ऑफ एक्स नावाचं जे फंक्शन आहे त्या फंक्शनचा ग्राफ असा येतो असं मी कन्सिडर केलेला आहे. ठीक आहे. आणखी एक्स अक्षावरती ए डिस्टन्स वर एक पॉइंट घेतला, तिथून मी इथं परपेंडिक्युलर ड्रॉ केलं, इथून वाय अक्षावरती परपेंडिक्युलर ड्रॉ केलं. वाय अक्षापासून पॉइंट पी चं डिस्टन्स हे ए डिस्टन्स असणार आहे. आणखीन एक्स अक्षापासून पॉइंट पी चं डिस्टन्स एफ ऑफ ए असणार आहे. कारण हे डिस्टन्स एक्स अक्षावरचं डिस्टन्स असतं, हे डिस्टन्स वाय अक्षावरचं डिस्टन्स असतं. आणि त्यामुळे पॉइंट पी चे कोऑर्डिनेट ए कॉमा एफ ऑफ ए मिळाले. त्याशिवाय ए पासून व्हेरी स्मॉल डिस्टन्स घेतलेला आहे, तुम्हाला दिसावं म्हणून मी थोडस जास्त घेतलं, पण हे डिस्टन्स व्हेरी स्मॉल आहे. हे स्मॉल डिस्टन्स एच घेतलं तर हा जो एक्स अक्षावरचा पॉइंट असणार आहे तो ए प्लस एच असणार आहे. तिथून मी कर्व वरती परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे, तिथून मी वाय अक्षावरती म्हणजे त्याला क्यू नाव दिलं, क्यू वरून वाय अक्षावरती परपेंडिक्युलर ड्रॉ केला. हे जे वाय ऍक्सिस आणि क्यू याच्या मधलं डिस्टन्स ए प्लस एच, एक्स अक्षावरचं डिस्टन्स आहे ए प्लस एच. आणखी एक्स ऍक्सिस आणि पॉइंट क्यू यामधलं डिस्टन्स एफ ऑफ ए प्लस एच असणार आहे. लक्षात आलं? तसंच मी पॉइंट आर च्या बाबतीत ए पासून लेफ्ट साईडला मी एच डिस्टन्स वरती एक पॉइंट घेतला, त्याचे एक्स अक्षाचं कोऑर्डिनेट ए मायनस एच असणार. एक्स अक्षावरती काय असणार? ए मायनस एच. वाय अक्षावरती इथून मी परपेंडिक्युलर काढलं तर हे असणार आहे एफ ऑफ ए मायनस एच. त्यामुळे हे एक्स डिस्टन्स, एक्स अक्षावरचं डिस्टन्स म्हणजे हे डिस्टन्स, वाय अक्षापासून आर पर्यंत डिस्टन्स म्हणजेच एक्स अक्षावरचं डिस्टन्स असतं ते असणार आहे. म्हणजे एक्स कॉर्डिनेट ए मायनस एच, वाय कॉर्डिनेट एफ ऑफ ए मायनस एच. इथंपर्यंत काय अडचण आहे का सगळ्यांच्या लक्षात आलं? आता हे जे एच डिस्टन्स आहे हे बेसिकली व्हेरी स्मॉल डिस्टन्स आहे. मी पुन्हा ते कमी करायचं ठरवलं, म्हणजे एच मी इथं घ्यायचं ठरवलं तर हा पॉइंट क्यू इथे येईल. बघा एच डिस्टन्स जसं मी स्मॉल करत जाईल म्हणजे एच टेन्स टू झिरो, एच मी हळूहळू हळूहळू झिरो कडे आणणार आहे. म्हणजे एच मी ए च्या साईडला घेऊन येतोय, एच डिस्टन्स कमी करतोय, म्हणजे एच टेन्स टू झिरो करतोय. हे जे डिस्टन्स आहे हे डिस्टन्स मी झिरो केलं तर हा पॉइंट जो आहे तो क्यू पॉइंट इकडं असा सरकत सरकत येईल का? येणार ना. आणि एकदा तो काय होईल, पी पॉइंटच्या ठिकाणी डायरेक्ट येईल. एच टेन्स टू झिरो म्हणजे तो पॉइंट शेवटी कुठं सरकत सरकत येईल. एक्स जर स्मॉल स्मॉल करत मी झिरो कडे अप्रोच होत गेलो तर एका विशिष्ट वेळी तो पी च्या ठिकाणी मिळेल. एवढं तर तुमच्या लक्षात येतं? म्हणजे जेव्हा एच माझं झिरोला अप्रोच होणार आहे तेव्हा क्यू माझं पीला अप्रोच होणार आहे. क्यू माझं कुणाला अप्रोच होणार आहे? पीला अप्रोच होणार आहे. एवढं तर सगळ्यांच्या लक्षात येतं. आता मी या पी क्यू पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ केली. पी क्यू पॉइंट मधून जाणारी एक लाईन ड्रॉ केली. ही पी क्यू पॉइंट मधून जाणारी लाईन म्हणजे सेकंड आहे, बरोबर आहे का? आणि तुम्ही 10 स्टँडर्ड मध्ये 11 स्टँडर्ड मध्ये लाईनचा स्लोप काढायला शिकलेला आहात. समजा ही लाईन एक्स अक्षाला कुठेतरी इथं अशी कट करते असं मानलं तर एक्स अक्षाच्या पॉझिटिव्ह डायरेक्शनशी केलेला जो अँगल असेल त्या अँगलला आपण काय म्हणतो? थीटा असं म्हणतो. आणि स्लोप या सेकंडचा स्लोप म्हणजे पी क्यू चा स्लोप म्हणजे त्याला आपण एम या लेटरनं डिनोट करतो. एम म्हणजे टॅन थीटा असं म्हणतात. एम म्हणजे काय असतं? टॅन थीटा. आणि स्लोप काढण्याचा स्कूल लेवलला तुम्ही फॉर्म्युला पाठ केलेला आहे. काय असतो स्लोप काढण्याचा फॉर्म्युला? समजा माझ्याकडे एक लाईन आहे, एक लाईन आहे, समजा हा ए आणखी बी पॉइंट आहे. ए चे कॉर्डिनेट एक्स वन कॉमा वाय वन आहे, बीचे कॉर्डिनेट एक्स टू कॉमा वाय टू आहे. तर या ए बी लाईनचा स्लोप काढण्याचा फॉर्म्युला काय असतो? स्लोप ऑफ लाईन ए बी वाय टू मायनस वाय वन, वाय टू मायनस वाय वन
अपाउन x2 मायनस x1 असतो का, y2 मायनस y1 अपाउन x2 मायनस x1। या फॉर्म्युलाच्या आधारे टॅन थीटा म्हणजे स्लोप ऑफ सेकंड PQ तुम्ही फाइंड आउट करायचं ठरवलं, तर समजा हे P चे कोऑर्डिनेट जे आहेत ते x1 y1 आणि Q चे कोऑर्डिनेट x2 y2, y2 मायनस y1, y2 मायनस y1 म्हणजे काय, f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन a प्लस h मायनस a x2 मायनस x1, ठीक आहे, y2 मायनस y1 म्हणजे f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन a प्लस h मायनस a, ठीक आहे। आता इथे हे प्लस a मायनस a कॅन्सल होईल म्हणजे m इज इक्वल टू काय मिळणार बाळांनो, m इज इक्वल टू टॅन थीटा इज इक्वल टू f ऑफ a प्लस h मायनस f ऑफ a अपॉन h मिळणार, अपॉन काय मिळणार h मिळणार। बघा आता या ठिकाणी सगळ्यांचं लक्ष आहे का, आहे सगळ्यांचं लक्ष, माझं एच जेव्हा झिरोला अप्रोच होत तेव्हा क्यू माझं पीला अप्रोच होत, बरोबर आहे का, क्यू माझं कशाला अप्रोच होत आहे, पीला अप्रोच होत आहे। जेव्हा हे क्यू माझं पीला अप्रोच होणार आहे तेव्हा ही लाईन इथं असं एक काय होणार, टँजेंट फॉर्म होणार। बघा मी काय सांगतो आहे, या ठिकाणी हे क्यू जेव्हा माझं पीला अप्रोच होणार आहे तेव्हा ही सेकंडच्या ऐवजी कन्वर्शन याचं कशात होईल, टँजेंट मध्ये कन्वर्शन होईल का, ती एक्स अक्षाला पुढे कुठेतरी जाऊन कट करणार आहे, एक्स अक्षाला पुढे जाऊन कट करणार आहे, तो अँगल थीटा वन मी घेतला म्हणजेच हे टॅन थीटा जे आहे ते टॅन थीटा वन होणार, बरोबर आहे, हे काय होणार टॅन थीटा वन होणार। आणखी तुमचा जो फॉर्म्युला आहे तो फॉर्म्युल्यामध्ये काय बदल होणार नाही, त्या फॉर्म्युल्यामध्ये एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपाउन एच, मात्र मी बोथ साईडचं लिमिट घेतलं, म्हणजे काय घेतलं, या ठिकाणी लिमिट काय येणार एच टेन्स टू झिरो, लिमिट एच टेन्स टू झिरो, हे एच माझं झिरोला अप्रोच होतं तेव्हा हे काय होणार आहे याचं सुद्धा लिमिट, लिमिट एच टेन्स टू झिरो, बोथ साईडचं मी लिमिट घेतलं। हे म्हणजेच काय तुम्हाला माहितीये, फर्स्ट प्रिन्सिपल आहे डेरिव्हेटिव्ह काढण्याचं, फर्स्ट प्रिन्सिपल डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल आपण शिकलोय, काय आहे अकरावीत ही शिकलो बारावीत असतानाही शिकलो सुरुवातीलाच, लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच, हे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह बाय फर्स्ट प्रिन्सिपल आहे, बरोबर, म्हणजेच एम म्हणजेच काय आहे स्लोप आहे, हे म्हणजेच काय आहे स्लोप, स्लोप म्हणजेच काय, लिमिट एच टेन्स टू झिरो एफ ऑफ ए प्लस एच मायनस एफ ऑफ ए अपॉन एच असं मिळालेलं आहे, हे म्हणजेच डेरिव्हेटिव्ह आहे, ही म्हणजेच काय आहे डेरिव्हेटिव्ह आहे, कुठल्या पॉइंटला, पी या पॉइंटला काढलेली डेरिव्हेटिव्ह आहे, पी या पॉइंटला काढलेली डेरिव्हेटिव्ह आहे, आणि म्हणून डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, स्लोप ऑफ द टँजेंट असा त्याचा अर्थ, कारण हे स्लोप आहे, एम म्हणजे काय आहे टँजेंटचा स्लोप आहे, मग स्लोप ऑफ द टँजेंट म्हणजेच डेरिव्हेटिव्ह ऑफ द कर्व, कर्वची डेरिव्हेटिव्ह म्हणजेच स्लोप ऑफ द टँजेंट। जॉमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह काय, डेरिव्हेटिव्हचा जॉमेट्रिकल मीनिंग काय आहे, स्लोप ऑफ द टँजेंट ऍट अ पॉइंट, ऍट अ गिवन पॉइंट असा त्याचा अर्थ आहे, ठीक आहे। आता हे तुम्ही सगळं लिहून घेण्याची अपेक्षा नाहीये, समजावून घेणं अपेक्षित आहे, कारण तुम्हाला काय हे एक्झाम मध्ये विचारलं जाणार नाही, एक्झॅक्ट जॉमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह काय ते आपण बघितलं, मी एका वाक्यामध्ये लिहून देतो आहे तेवढं लिहून घ्या, जॉमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह, जॉमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह लिहिताय सगळेच, जॉमेट्रिकल मीनिंग ऑफ डेरिव्हेटिव्ह, डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन, डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, डेरिव्हेटिव्ह ऑफ अ फंक्शन वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स
एट एनी पॉइंट PX, Y is the slope of the tangent. Is the slope of the tangent at that point on the curve. आता तुम्ही जसे ह्या राइट हैंड साइड चा पॉइंट तुम्ही इकडे आणला आणि प्रूव केलं तसं लेफ्ट हैंड साइड चा आर हा पॉइंट तुम्ही पी या पॉइंट कडे अप्रोच करून राइट हैंड डेरिव्हेटिव्ह काढू शकताय, लेफ्ट हैंड डेरिव्हेटिव्ह काढू शकताय. राइट हैंड डेरिव्हेटिव्ह आणि लेफ्ट हैंड डेरिव्हेटिव्ह इक्वल आहे, म्हणजे त्या कर्व वरच्या पी या पॉइंटच्या ठिकाणी युनिक टेंजेंट आहे असं पण आपण म्हणू शकतो. फक्त बेसिक कन्सेप्ट माहिती पाहिजे की तुम्ही डेरिव्हेटिव्ह काढताय म्हणजेच त्या फंक्शनचा जो कर्व असतो त्याच्या टँजेंटचा स्लोप काढताय. डेरिव्हेटिव्ह काढताय म्हणजे काय करताय, फंक्शनच्या कर्वच्या टँजेंटचा स्लोप काढताय. ठीक आहे, हे सगळं पुसून टाकताय. आता त्याच्यानंतर आपल्याला आणखीन काही इम्पॉर्टन्स गोष्टी बघायच्या आहेत. त्याच्यामध्ये मी समजा तुम्हाला एक क्वेश्चन दिला, त्या क्वेश्चन मध्ये सांगितलं बघा क्वेश्चन काय आहे बघा. इफ वाय इज इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस थ्री एक्स प्लस टू देन दी स्लोप ऑफ द टेंजेंट एट 2.3. गिवन फंक्शन जे आहे ते काय आहे, y इज इक्वल टू एक्स स्क्वायर प्लस थ्री एक्स प्लस टू आहे. मला हे जे फंक्शन दिलेलं आहे या फंक्शनच्या कर्वच्या टँजेंटचा स्लोप काढायचा आहे. तर आता मी काय करतो, पहिल्या टर्म डिफरन्शिएट इन बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स, वी गेट एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये मी डिफरन्शिएट करतो आहे, म्हणजेच dy बाय dx इज इक्वल टू d बाय dx ऑफ एक्स स्क्वायर प्लस थ्री एक्स प्लस टू. आता dy बाय dx इज इक्वल टू एक्स स्क्वायर ची डेरिव्हेटिव्ह काय येते, टू एक्स येते, प्लस थ्री एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येते, थ्री येते, प्लस टू ची डेरिव्हेटिव्ह काय येते, झिरो येते. आता मला पॉइंट दिलेला आहे 2.3 dy बाय dx ऍट 2.3 dy बाय dx ऍट 2.3. आता या ठिकाणी बघा x ची व्हॅल्यू 2 भरणार आहे तुम्ही, y इथं नाहीच आहे त्यामुळे y भरण्याचा काही विषयच नाही. म्हणजे 2 × 2 + 3 म्हणजेच काय आलं, 4 + 3 म्हणजेच काय मिळालं, 7 मिळालं. आता मी डेरिव्हेटिव्ह ऍट पॉइंट 2.3 ला जी फाइंड आउट केलेली आहे त्याला काय म्हणतो, स्लोप ऑफ द टँजेंट म्हणतो. आणि त्यामुळं स्लोप ऑफ द टँजेंट काय मिळालं, देअरफोर दी स्लोप ऑफ द टँजेंट काय मिळालेलं आहे, इज इक्वल टू 7. स्लोप ऑफ द टँजेंट इज इक्वल टू 7 हे तुमचा आन्सर असणार आहे. लक्षात आलं का, म्हणजे तुम्ही गिवन फंक्शन डिफरन्शिएट केलं कोणत्या पॉइंटला, गिवन पॉइंटला ते जे काय आन्सर येत त्या आन्सरला आपण स्लोप ऑफ द टँजेंट ऍट दॅट पॉइंट म्हणतो आहे. ठीक आहे, आता डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन. तुम्हाला इनवर्स फंक्शन म्हणजे काय माहीत असेलच, तरी सुद्धा मी पुन्हा एकदा सांगतो, डेरिव्हेटिव्ह आपण नंतर बघू, पहिल्या तर इनवर्स फंक्शन म्हणजे काय हे माहीत असणं गरजेचं आहे. समजा मी एक फंक्शन घेतलेलं आहे y इज इक्वल टू 2x - 2 असं एक फंक्शन घेतलेलं आहे. आता या ठिकाणी
एक्स च्या ज्या व्हॅल्यू आहेत, एक्स ज्या व्हॅल्यू धारण करतं त्याला आपण डोमेन म्हणतो, आणि वायच्या ज्या व्हॅल्यूज आपल्याला मिळतात त्याला आपण रेंज म्हणतो. एक्सच्या ज्या व्हॅल्यू आपण घेतो त्याला आपण डोमेन म्हणतो, आणि वायच्या ज्या व्हॅल्यू मिळतात त्याला आपण रेंज म्हणतो. डोमेन आणि रेंज चेंज केली की इनवर्स फंक्शन मिळतं. आता तुम्ही म्हणाल हे जे गिव्हन फंक्शन आहे वाय इन द फॉर्म ऑफ एक्स दिलेलं आहे, ते तुम्ही एक्स इन द फॉर्म ऑफ वाय केलं तर इनवर्स फंक्शन मिळतं. मी काय सांगतो ते लक्षात येतं का? बघा, गिव्हन फंक्शन जे आहे ते फंक्शन वाय इन द फॉर्म ऑफ एक्स दिलेलं आहे, ते तुम्ही एक्स इन द फॉर्म ऑफ वाय केलं की इनवर्स फंक्शन मिळणार. याचं इनवर्स फंक्शन, याचं गिव्हन फंक्शनचं इनवर्स फंक्शन काय होणार? बघा, वाय प्लस टू, हे मायनस टू आहे इकडे येऊन प्लस टू होणार, हे टू इथं काय आहे एक्स ला इंटू आहे इकडे येऊन डिवाइड होणार इज इक्वल टू एक्स. म्हणजे एक्स इज इक्वल टू वाय प्लस टू अपॉन टू, हे जे फंक्शन मिळालेलं आहे हे या गिव्हन फंक्शनचं इनवर्स फंक्शन आहे. गिव्हन फंक्शनचं काय आहे? इनवर्स फंक्शन आहे. समजा मी तुम्हाला असं दिलं वाय इज इक्वल टू साईन एक्स दिलं, वाय इज इक्वल टू काय दिलं? साईन एक्स दिलं, तर एक्स इज इक्वल टू साईन इनवर्स वाय, हे त्याचं इनवर्स फंक्शन असणार आहे. हे त्याचं काय असणार आहे? इनवर्स फंक्शन असणार आहे. वाय इज इक्वल टू साईन एक्स, हे साईन या साईनला आलं की इनवर्स होत. एक्स इज इक्वल टू साईन इनवर्स वाय, हे त्याचं इनवर्स फंक्शन आहे गिव्हन फंक्शनचं. इनवर्स फंक्शन म्हणजे काय लक्षात आलं का तुमच्या? लक्षात येते ना? ठीक आहे, मगाशीच घेतलेलं फंक्शन आपण विचारात घेऊया वाय इज इक्वल टू टू एक्स मायनस टू, याचं इनवर्स फंक्शन एक्स इज इक्वल टू वाय प्लस टू अपॉन टू असं मिळालं होतं इनवर्स फंक्शन. मी याची डेरिव्हेटिव्ह घेतली म्हणजे काय करणार? डिफरन्सिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, आपल्याला काय मिळेल? बघा, काय मिळणार आहे? डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टू एक्स मायनस टू. म्हणजे डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू टू एक्स ची डेरिव्हेटिव्ह टू येते, मायनस टू ची डेरिव्हेटिव्ह झिरो, द्यायची काय आवश्यकता नाही. म्हणजे या साईडची डेरिव्हेटिव्ह, गिव्हन फंक्शनची डेरिव्हेटिव्ह काय मिळाली मला? टू मिळाली. ठीक आहे, आता इथं बघायचं, मी याला डिफरन्सिएट करायचं ठरवलं विथ रिस्पेक्ट टू वाय करावं लागेल. म्हणजे डिफरन्सिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू वाय वी गेट, कारण हे फंक्शन जे आहे ते एक्स इन फॉर्म ऑफ वाय आहे, इथं वाय इन द फॉर्म ऑफ एक्स होत. आता इथं याची एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय डी एक्स बाय डी वाय होणार, डी एक्स बाय डी वाय होणार. आणखी हे वन अपॉन टू कॉन्स्टंट आहे, उडी मारून दारात बसत, बरोबर का? आणखी डी बाय डी वाय ऑफ वाय प्लस टू करणार, डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू, इथं काय मिळालं बघा, हाफ इन टू वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू वाय वन येणार, प्लस टू ची डेरिव्हेटिव्ह झिरो येणार. म्हणजे डी एक्स बाय डी वाय इज इक्वल टू हाफ मिळालं, मिळालं का? म्हणजे टू चा इनवर्स हाफ, टू चा इनवर्स हाफ मिळाला का? ठीक आहे, टू चा इनवर्स हाफ मिळतो का? ही पॉवर इथं वन होती, इथं थोडक्यात मायनस वन आहे थोडक्यात, कारण वन अपॉन टू टू वरती आणलं तर टू रेस टू मायनस वन होणार का? म्हणजे याचं इनवर्स फंक्शन मिळालेलं आहे का? थोडक्यात डीवाय बाय डी एक्स, डीवाय बाय डी एक्स असं जर असेल तर याचं इनवर्स फंक्शन वन अपॉन डीवाय बाय डी एक्स मिळत, वन अपॉन डीवाय बाय डी एक्स मिळत. घ्या सांगतो डेरिव्हेटिव्ह ऑफ इनवर्स फंक्शन, इफ इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स, इफ वाय इज इक्वल टू एफ ऑफ एक्स इज अ डिफरन्सिएबल फंक्शन
इज अ डिफरेंशिएबल फंक्शन ऑफ एक्स सच दैट ये लिखा इनवर्स फंक्शन x इज इक्वल टू f इनवर्स y एक्सिस्ट देन x इज अ डिफरेंशिएबल फंक्शन ऑफ y एंड dx by dy इज इक्वल टू वन अपॉन dy by dx वेर dy by dx इज नॉट इक्वल टू जीरो ठीक है बाळांनो त्याच्यानंतर आपण काही थेरम तुम्हाला एग्जाम मध्ये विचारले जाते डायरेक्ट फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं आवश्यक आहे एग्जाम्पल सॉल्व करण्यासाठी मात्र त्याशिवाय तुम्हाला थेरम माहिती असणं गरजेचे फॉर्म्युले कसे येतात हे माहीत असणं अत्यंत आवश्यक आहे ट्रिग्नोमेट्रिक इनवर्स फंक्शन जेवढे ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन आहेत तेवढ्यांची इनवर्स फंक्शन आहे आता आपण काही फॉर्म्युले जे आहेत इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शनचे ते कसे तयार होतात एक दोन फॉर्म्युले मी तुम्हाला तयार करून दाखवतो आणि मग त्याच्यानंतर बाकीचे फॉर्म्युले तुम्ही स्वतः तयार करा ठीक आहे बघा आता समजा मी एक फंक्शन घेतलं कुठलं फंक्शन साइन इनवर्स एक्स चा फॉर्म्युला कसा तयार झाला गिवन फंक्शन माझ्याकडे समजा ले y इज इक्वल टू साइन इनवर्स एक्स आहे y इज इक्वल टू काय आहे साइन इनवर्स एक्स आहे हे इनवर्स फंक्शन आहे थोडक्यात मी याला असं लिहू शकतो का बघा देअरफोर x इज इक्वल टू साइन y लिहू शकतो इनवर्स फंक्शनचं रेग्युलर फंक्शन मध्ये मी कन्वर्ट केलेलं आहे आता याला मी इक्वेशन वन असं नाव देऊन ठेवतो डिफरन्सिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये डिफरन्सिएट केलं एक्स ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ साइन वाय असं होईल आता इथं बघायचं एक्स ची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स वन येते ना त्याच्यानंतर या वायला मी तात्पुरतं एक्स मानणार म्हणजे साईन एक्स झालं साईन एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते कॉस एक्स मात्र एक्सच्या जागेला वाय आहे म्हणून कॉस वाय येणार बरोबर का इन टू त्या वायला मी तात्पुरतं एक्स मानलं म्हणून डी वाय बाय डी एक्स करणार ठीक आहे आता हे कॉस वाय या साईड आणतो हे इन टू आहे ते काय होईल डिवाइड होईल वन अपॉन कॉस वाय इज इक्वल टू डी वाय बाय डी एक्स तर याची डेरिव्हेटिव्ह मला फाइंड आउट करायची आहे वायची डेरिव्हेटिव्ह फाइंड म्हणजे डीवाय बाय डी एक्स मी हे लिहिताना रिअरेंज करून लिहितो डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू वन अपॉन कॉस वाय म्हणजेच डीवाय बाय डी एक्स तुम्ही 10 स्टँडर्ड मध्ये कॉस वायची व्हॅल्यू तुम्हाला माहिती आहे 10 स्टँडर्डच्या आधारे अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर वाय कॉस वाय म्हणजेच काय अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर वाय हा याच्यातला सगळ्यात बेसिक कन्सेप्ट आहे कॉस वायचं कन्वर्शन अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर वाय मध्ये करणं हा याच्यातला बेसिक कन्सेप्ट आहे ठीक आहे आता इथं बघायचं डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस साइन स्क्वेअर वाय साइन वाय साठी एक्स आहे म्हणून मी साइन स्क्वेअर वाय साठी एक्स स्क्वेअर लिहितो
याचाच अर्थ y ची डेरिव्हेटिव्ह म्हणजे dy / dx म्हणजे कोणाची साइन इनवर्स x ची डेरिव्हेटिव्ह आणि त्यामुळे तुमचा पहिला फॉर्म्युला तयार झाला d / dx ऑफ साइन इनवर्स x इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वायर. बघा तुमच्या पुस्तकामध्ये हा फॉर्म्युला आहे का, साइन इनवर्स x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस x स्क्वायर आहे का. साइन इनवर्स x ची डेरिव्हेटिव्ह 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर. पाठ झालं का सगळ्यांना, हे फॉर्म्युले पाठ करायचे. इथं कंडिशन असते काय दिलेलं आहे बघा, या ठिकाणी कंडिशन कुठल्या कुठल्या आहेत बघा, की मॉड एक्स लेस दॅन 1, त्याच्याशिवाय मायनस 1 लेस दॅन इक्वल एक्स लेस दॅन इक्वल 1, मायनस पाय बाय 2 लेस दॅन इक्वल वाय लेस दॅन इक्वल पाय बाय 2 अशी पण कंडिशन दिलेली आहे. ठीक आहे, या कंडिशन ज्या आहेत या जेई साठी आवश्यक आहेत, बोर्ड साठी तुम्हाला हा फॉर्म्युला महत्वाचा आहे. बोर्ड साठी फक्त फॉर्म्युला महत्वाचा आहे, जेई साठी तुम्हाला बोर्डाला जेवढी एक्झाम्पल येतात ती सगळी ही कंडिशन फुलफिल करणारीच असतात. एक्सची व्हॅल्यू जी आहे ती मायनस 1 आणि 1 च्या बिटवीन असायला पाहिजे. साइन फंक्शनची रेंज मायनस 1 आणि 1 च्या बिटवीन असते आणि त्यामुळे ती कंडिशन आलेली आहे. आणखीन कॉस कुठं कुठं पॉझिटिव्ह असतं असा जर विचार केला तर बघा, तुम्हाला युनिट सर्कलचा कन्सेप्ट माहिती आहे. युनिट सर्कलचा कन्सेप्ट इथं पाय बाय 2 असतं म्हणजे इथं मायनस पाय बाय 2 असणार, बरोबर का. आणखीन कॉस माझं इथे एक पॉझिटिव्ह असतं आणि इथे एक पॉझिटिव्ह असतं म्हणून मायनस पाय बाय 2 टू पाय याच्या बिटवीन वाय ची व्हॅल्यू असायला पाहिजे, अशी त्या कंडिशन आहे. लक्षात आलं का तुमच्या, त्या कंडिशन बद्दल फार विचार तुम्ही करायचे आता सध्या करत नाही. आता सध्या फक्त डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स इज इक्वल टू 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस एक्स स्क्वेअर हा फॉर्म्युला परफेक्ट करा. ज्याला कंडिशन लक्षात ठेवता येतात त्यांनी कंडिशन लक्षात ठेवायला हरकत नाही, पण फॉर्म्युला तरी परफेक्ट लक्षात ठेवा. जाऊ दे हे, ठीक आहे. आता मी तुम्हाला दुसरं एक फंक्शन देतो, कॉस इनवर्स एक्स. कॉस इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आहे ना फाइंड आउट करायचे आहे, कॉस इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह. ठीक आहे, मी काय करतो, लेट वाय इज इक्वल टू कॉस इनवर्स एक्स लिहितो. ठीक आहे, आता हे जे गिवन फंक्शन आहे ते मी असं लिहू शकतो का बघा, देअरफोर एक्स इज इक्वल टू कॉस वाय. एक्स इज इक्वल टू काय लिहू शकतो, कॉस वाय लिहू शकतो. ठीक आहे, आता मी डिफरन्सिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो. डिफरन्सिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स वी गेट, एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्सिएट केलं तर मला काय मिळेल बघा, एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ कॉस वाय. एक्सची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स 1 येणार इज इक्वल टू, या वायला मी एक्स मानणार आहे म्हणजे कॉस एक्स झालं. कॉस एक्सची डेरिव्हेटिव्ह काय असते, मायनस साईन एक्स असते. एक्सच्या ऐवजी इथं वाय आहे म्हणून वाय येणार, मायनस साईन वाय येणार. इन टू वायची डेरिव्हेटिव्ह विथ रिस्पेक्ट टू एक्स डीवाय बाय डी एक्स, चेन रूलचा आधार आहे. आता मी काय करतो आहे बघा, हे मायनस साईन वाय या साईडला आणतो, इन टू आहे जे डिवाइड होणार म्हणजे डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन साईन वाय असं मी लिहू शकतो. आता डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन 10 स्टँडर्ड मधला फॉर्म्युला वापरणार साईन वायचा. साईन वाय म्हणजे काय, अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय. साईन वाय म्हणजे काय, अंडर रूट 1 मायनस कॉस स्क्वेअर वाय. ठीक आहे, आता इथं मी लिहितो डीवाय बाय डी एक्स इज इक्वल टू मायनस 1 अपॉन अंडर रूट 1 मायनस, याला इक्वेशन 1 असं, कॉस वाय साठी काय मिळालेला आहे, एक्स मिळालेला आहे का. मी कॉस स्क्वेअर वाय साठी मग काय लिहिणार,
एक्स स्क्वेअर लिहिणार, कॉस स्क्वेअर वाय साठी काय लिहिणार, एक्स स्क्वेअर लिहिणार. लक्षात आलं का? ठीक आहे. म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स एक्स काय मिळतं, मायनस वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. म्हणजे तुमचा नेक्स्ट फॉर्म्युला तयार झाला. पहिला फॉर्म्युला आपण तयार केला होता तसा दुसरा फॉर्म्युला आपण तयार केला. दुसरा फॉर्म्युला काय आहे, डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू मायनस वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. असं मिळालं का? इथं सुद्धा काही कंडिशन आहेत, त्याच्यामध्ये मॉड एक्स लेस दॅन वन असायला पाहिजे. त्याच्याशिवाय तुमची जी रेंज आहे मायनस वन लेस दॅन इक्वल एक्स लेस दॅन इक्वल वन, आणखीन झिरो लेस दॅन इक्वल वाय लेस दॅन इक्वल पाय अशी कंडिशन आहे. झिरो लेस दॅन इक्वल वाय लेस दॅन इक्वल पाय अशी कंडिशन. या कंडिशन पण लक्षात ठेवा. आणखीन एखाद्या फंक्शनचं काढून दाखव का, कसं मिळतं हे तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. आता बघा, आणखीन एखाद्या फंक्शनचं जर काढायचं ठरवलं तर मी नेक्स्ट फंक्शन टॅन इनवर्स एक्स ची व्हॅल्यू फाइंड आउट करू. टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह. तर आता मी काय करतो, लेट वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स घेतो. वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स, याचं कन्वर्शन करा काय होणार, देअरफोर एक्स इज इक्वल टू टॅन वाय येणार का, एक्स इज इक्वल टू टॅन वाय. याला इक्वेशन नंबर वन असं नाव देऊन ठेवतो. ठीक आहे. आता मी डिफरन्सिएटिंग बोथ साइड्स विथ रिस्पेक्ट टू एक्स करतो, वी गेट एक्सच्या रिस्पेक्ट मध्ये जर मी डिफरन्सिएट केलं, एक्स ची डेरिव्हेटिव्ह डी बाय डी एक्स ऑफ एक्स इज इक्वल टू डी बाय डी एक्स ऑफ टॅन वाय. ठीक आहे. एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येते विथ रिस्पेक्ट टू एक्स, वन येते का, इज इक्वल टू या वायला तुम्ही काय कन्सिडर करणार, वायला काय कन्सिडर करणार, एक्स कन्सिडर करणार. टॅन एक्स ची डेरिव्हेटिव्ह सेक्स स्क्वेअर एक्स येते, म्हणजे इथं आता सेक्स स्क्वेअर वाय होणार तर एक्सच्या जागेला वाय. याला मी तात्पुरतं एक्स कन्सिडर केलं म्हणून पुन्हा डिफरन्सिएट डीवाय बाय डीएक्स. म्हणजे थोडक्यात डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू वन अपॉन सेक्स स्क्वेअर वाय मिळालेला आहे. वन अपॉन सेक्स स्क्वेअर वाय मिळालेला आहे. तुम्ही 10 स्टँडर्ड मध्ये असताना आयडेंटिटी शिकला होता, सेक्स स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा असतं का, सेक्स स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा. म्हणून मी लिहिताना असं लिहितो डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू वन अपॉन सेक्स स्क्वेअर वाय बद्दल वन प्लस टॅन स्क्वेअर वाय लिहिणार. वन प्लस काय लिहिणार, टॅन स्क्वेअर वाय लिहिणार का, कारण सेक्स स्क्वेअर थीटा इज इक्वल टू वन प्लस टॅन स्क्वेअर थीटा या आयडेंटिटीच्या आधारे. आता काय मिळणार सांगा, डीवाय बाय डीएक्स, डीवाय बाय डीएक्स इज इक्वल टू काय मिळालं, वन अपॉन वन प्लस टॅन वाय साठी एक्स आहे. म्हणजे इथं काय लिहिणार, एक्स स्क्वेअर लिहिणार, कारण वाय टॅन वाय स्क्वेअर आहे. म्हणजेच थोडक्यात तुम्हाला काय फॉर्म्युला त्या मिळाला, डी बाय डीएक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स काय मिळत आहे, वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर म्हणजे तुम्ही थर्ड फॉर्म्युला तयार केला. कुठला फॉर्म्युला तयार केला, टॅन इनवर्स एक्सचा. काय झाला फॉर्म्युला बघा, डी बाय डीएक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. इथं कंडिशन काय राहते, एक्स बिलॉंग्स टू आर राहणार आहे, एक्स रियल नंबरला बिलॉंग करणार आहे. आणखी मायनस पाय बाय टू लेस दॅन वाय लेस दॅन पाय बाय टू. मायनस पाय बाय टू आणि पाय बाय टू च्या बिटवीन वाय असणार आहे. आता याच पद्धतीनं तुम्हाला कॉट इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह पण फाइंड आउट करता येईल. पण आपण आता सगळ्या डेरिव्हेटिव्ह फाइंड आउट करणार नाही,
टेक्स्टबुक मध्ये फॉर्म्युले दिलेले आहेत ते बाय हार्ट करायचे आहेत, कारण एक्झाम मध्ये तुम्ही फॉर्म्युले तयार करत बसला आणि मग वापरायचे ठरवलं तर पॉसिबल नाही. तर जे फॉर्म्युले दिलेले आहेत ते मी डायरेक्ट देतो आहे, ते पुसून टाकू सगळं. वरती टायटल लिहा, डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. काय टायटल देणार? डेरिव्हेटिव्ह्ज ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन. फंक्शन साठी मी वाय लिहितो. डेरिव्हेटिव्ह साठी डीवाय बाय डीएक्स लिहितो. डेरिव्हेटिव्ह साठी काय लिहितो? डीवाय बाय डीएक्स लिहितो. आणखी इथं आपण कंडिशन्स लिहितो, ज्या काही कंडिशन्स असतात त्या आपण तिथं लिहितो. ठीक आहे, आता पहिल्यांदा पहिलं फंक्शन आपण फाइंड आउट केलेला होता फॉर्म्युला साइन इनवर्स एक्स. साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येते? 1/√(1 − x²). ठीक आहे, इथं काय काय कंडिशन मी मगाशी सांगितल्या होत्या? मॉड एक्स लेस दॅन 1, त्याच्यानंतर काय कंडिशन सांगितली? −1 < x > 1. आणखी काय सांगितली? −π/2 > = आहे ना, इथे इक्वल पण टाका, < than equal y < than equal π/2 अशा कंडिशन्स होत्या. त्याच्यानंतर कॉस इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आहे? −1/√(1 − x²). दोन्हीच्या मध्ये फक्त चिन्हाचाच फरक आहे, दुसरं काय नाही. ठीक आहे, इथं कंडिशन काय काय सांगितल्या होत्या बाळांनो? −1 < x > −1 < x > = 1 ही कंडिशन तर आहेच. याच्याशिवाय काय सांगितलं? 0 < y > = π. त्याच्यानंतर आपण टॅन इनवर्स एक्स बघितलं. टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आली होती? 1/√(1 + x² आली होती. 1/√(1 + x² इथं कंडिशन काय दिली होती बाळांनो? x∈R दिलं होतं. आणखीन काय दिलं होतं? −π/2 < y < π/2 असं दिलं होतं ना. हे तिन्ही लिहून झाले की सांगा, हे पुसून टाकू मग पुढचे लिहू. साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/√(1 − x²). कॉस इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह −1/√(1 − x²). टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/√(1 + x²). हे पाठ असायला पाहिजे तुम्हाला. ठीक आहे, आता नेक्स्ट इथं मी काय करतो? टॅन नंतर क्वाट घेतो. आता काय सांगा? कॉट इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह, इथं फक्त एक चिन्हाचाच फरक पडणार, −1/√(1 + x²). −1/√(1 + x²). आणखी याच्यासाठी कंडिशन जी आहे, x∈R 0 < y < π. 0 < y < π. त्याच्यानंतर नेक्स्ट आपल्याला बघायचं आहे सेक इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह 1/√(x²−1). काय आहे सेक इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह? 1/√(x²−1). इथं एक्स तुमचं > 1 असणार आहे. त्याच्याशिवाय 0 < =y < π
आणि y इज नॉट इक्वल टू पाय बाय टू अशा कंडिशन्स असणार आहेत. आणखी लास्ट सर ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जे आहे इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन त्याची डेरिव्हेटिव्ह बाळांनो तुम्हाला फॉर्म्युले पाठ नसतील तर तुम्ही इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन आयुष्यात कधीच जमणार नाही. तुम्हाला फॉर्म्युले पाठ असतील तरच इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन जमेल. त्यामुळं फॉर्म्युले परफेक्ट करा. ती आता इथं प्लस आहे त्याच्याऐवजी मायनस आहे ना. मायनस वन अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वायर मायनस वन. मात्र इथं दोन कंडिशन आहे. ही कधी येते माहितीये का? हे आन्सर येतं तुमचं एक्स तुमचं ग्रेटर दॅन वन असताना. एक्स तुमचं ग्रेटर दॅन वन असताना आणखी मायनस पाय बाय टू लेस दॅन इक्वल पाय लेस दॅन इक्वल पाय बाय टू आणखीन वाय इज नॉट इक्वल टू झिरो याच्यात काय फारसा फरक नाही. ठीक आहे. मात्र हे तुमचं जे आहे ते असंही येऊ शकतं वन अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वायर मायनस वन. हे दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा. हे कधी येतं माहिती आहे काय? वन अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वायर मायनस वन. कधी येतं? एक्स तुमचं लेस दॅन मायनस वन असताना. शेवटचे फक्त दोन फॉर्म्युले आहेत. एक एकदा कधी विचारात घ्यायचं मायनस कधी विचारात घ्यायचं एक्स ग्रेटर दॅन वन असताना. आणखीन इथं पॉझिटिव्ह कधी विचारात घ्यायचं म्हणजे सेक सारखंच येतं कोसेक इनवर्स सुद्धा कधी एक्स तुमचं लेस दॅन मायनस वन असताना. ठीक आहे. एवढ्या बेसिक गोष्टी पाठवतात का बघा दोन मिनिट झालं सगळ्यांचं पाठांतर. बघा सगळ्यांचं लक्ष आहे का? मला आन्सर द्यायचे आहे. कोण सांगतो? तू सांग बाळा. उभा राहा वही बंद कर. साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह सांग. वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. तू सांग डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स एक्स. कॉस इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह मायनस वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर. तू सांग डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एक्स. टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. डी बाय डी एक्स ऑफ कॉट इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह हा पुढं मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वेअर. ठीक आहे. तू सांग डी बाय डी एक्स ऑफ सेक इनवर्स एक्स वन अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढं डी बाय डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स एक्स. कोण सांगत? मायनस वन अपॉन एक्स. मायनस वन अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन. कधी असत हे? फॉर कधी असत हा फॉर्म्युला कधी वापरायचा? एक्स ग्रेटर दॅन वन असताना. आणखी वन अपॉन एक्स इंटू अंडर रूट एक्स स्क्वेअर मायनस वन कधी वापरताय? एक्स लेस दॅन मायनस वन असताना. ठीक आहे. बस आता आपल्याला इनवर्स फंक्शनच्या बाबतीत कंपोजिट फंक्शनची डेरिव्हेटिव्ह बघायची. बघा सगळ्यांचं लक्ष आहे का? डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक कंपोजिट फंक्शन्स. टायटल लिहा सगळ्यांनी. डेरिव्हेटिव्ह ऑफ स्टँडर्ड इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक कंपोजिट फंक्शन्स. मी तुम्हाला असं सांगितलं बघा सगळ्यांचं लक्ष आहे का? डी बाय डी एक्स ऑफ
साइन इनवर्स एफ ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स एफ ऑफ एक्स डायरेक्ट फॉर्म्युला मी नंतर लिहीन ते तो फॉर्म्युला येतो कसा त्या संदर्भात आधी आपण चर्चा करूया. इथं बघायचं तुम्हाला साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह माहिती आहे डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह माहिती आहे काय आहे वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर आहे. मी काय करणार आहे की याला तात्पुरतं एक्स कन्सिडर करणार आहे याला तात्पुरतं एक्स कन्सिडर केलं तर साइन इनवर्स एक्स चा साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर मात्र एक्सच्या जागेला काय आहे एफ ऑफ एक्स आहे त्याचा स्क्वेअर लिहिणार त्याचा काय लिहिणार स्क्वेअर याला मी तात्पुरतं एक्स मांडलं होतं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार म्हणजे काय मिळणार एफ डॅश ऑफ एक्स मिळणार. थोडक्यात माझा फॉर्म्युला काय झाला बघा एफ डॅश ऑफ एक्स अपॉन अंडर रूट वन मायनस एफ ऑफ एक्स चा स्क्वेअर असा फॉर्म्युला मिळाला. म्हणजेच कॉम्पोजिट फंक्शन जर असेल तर त्याची डेरिव्हेटिव्ह कशी काढायची लक्षात आलं का. मी तुम्हाला एखादं एक्झाम्पल देतो म्हणजे तुमच्या लक्षात येईल. समजा मी तुम्हाला असं दिलं की डी बाय डी एक्स ऑफ साइन इनवर्स एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू याची डेरिव्हेटिव्ह तुम्हाला काढायला सांगितली तर तुम्ही काय करणार बघा हे जे साइन इनवर्स मध्ये ब्रॅकेट दिले ना एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू याला तर मनातल्या मनात एक्स मानणार याला एक्स मानलं तर साइन इनवर्स एक्स झालं साइन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येते वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर वन मायनस एक्स स्क्वेअर एक्सच्या जागेला काय आहे एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू होल स्क्वेअर ठीक आहे. त्याच्यानंतर याला एक्स मांडलं होतं तात्पुरत म्हणून त्याला पुन्हा डिफरन्शिएट करणार म्हणजे डी बाय डी एक्स ऑफ एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू नेक्स्ट स्टेप वन अपॉन अंडर रूट वन मायनस ब्रॅकेट मध्ये येणार एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू होल स्क्वेअर आणि याची डेरिव्हेटिव्ह काढणार एक्स स्क्वेअर ची डेरिव्हेटिव्ह काय येते टू एक्स येते प्लस थ्री एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय येते थ्री येते प्लस टू ची डेरिव्हेटिव्ह काय येते झिरो येते म्हणजे थोडक्यात हे आन्सर मला काय मिळणार टू एक्स प्लस थ्री अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर प्लस थ्री एक्स प्लस टू होल स्क्वेअर हे तुमचं आन्सर असणार लक्षात आलं का ठीक आहे. नेक्स्ट फॉर्म्युला बघूया हे लिहून घेणार आहे एक्झाम्पल लिहून घेणार आहे काय गरज आहे समजलं असेल तर काही गरज नाही पुढे आपण डिकवर सोडवणार आहे. आता आपण सेकंड कॉम्पोजिट फंक्शन बघणार आहोत ते म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स बघा काय होणार सेकंड डी बाय डी एक्स ऑफ कॉस इनवर्स एफ ऑफ एक्स तुम्ही डायरेक्ट फॉर्म्युले पाठ केले तरी चालते मी येतात कसे फॉर्म्युले ते सांगतो आहे. आता बघा या एफ ऑफ एक्स ला मी तात्पुरतं एक्स मानणार म्हणजे कॉस इनवर्स एक्स झालं कॉस इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय आहे मायनस वन अपॉन अंडर रूट वन मायनस एक्स स्क्वेअर मात्र एक्सच्या जागेला काय आहे एफ ऑफ एक्स आहे त्याचा स्क्वेअर लिहिणार याला तात्पुरतं एक्स मांडलं म्हणून पुन्हा डिफरन्शिएट करणार म्हणजे त्याची एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय एफ डॅश ऑफ एक्स म्हणजे काय मिळालं तुम्हाला मायनस एफ डॅश ऑफ एक्स अपॉन अंडर रूट वन मायनस एफ ऑफ एक्स होल स्क्वेअर असं मिळालं का कसं मिळालं लक्षात आलं ना. त्याच्यानंतर थर्ड डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स डी बाय डी एक्स ऑफ टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स आता इथं पण काय करणार बघा हे जे आहे ना एफ ऑफ एक्स ला एक्स मानणार टॅन इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते
वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वायर, वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वायर मात्र एक्स च्या जागेला काय आहे एफ ऑफ एक्स आहे त्याचा स्क्वायर करणार, याला मी तात्पुरतं एक्स मानलं म्हणून डिफरन्शिएट करणार, काय होणार ते एफ डॅश ऑफ एक्स होणार, म्हणजेच काय मिळालं सांगा एफ डॅश ऑफ एक्स अपॉन वन प्लस एफ ऑफ एक्स होल स्क्वायर, ठीक आहे, म्हणजे टॅन इनवर्स एफ ऑफ एक्स ची डेरिव्हेटिव्ह मला की मिळाली. त्याच्यानंतर फोर डी बाय डी एक्स ऑफ कॉट इनवर्स एफ ऑफ एक्स, कॉट इनवर्स एफ ऑफ एक्स, कॉट इनवर्स एक्स ची डेरिव्हेटिव्ह काय असते मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वायर, म्हणजेच मायनस वन अपॉन वन प्लस एक्स स्क्वायर, एक्सच्या जागेला एफ ऑफ एक्स आहे त्याचा स्क्वेअर, याला मी तात्पुरतं एक्स मानलं म्हणून पुन्हा डिफरन्स एफ डॅश ऑफ एक्स इज इक्वल टू काय मिळणार मायनस एफ डॅश ऑफ एक्स अपॉन वन प्लस एफ ऑफ एक्स होल स्क्वायर, ठीक आहे. याच पद्धतीनं सेक इनवर्स एक्सची पण मिळवता येईल का? मी आता डायरेक्ट ते दोन फॉर्म्युले लिहून टाकतो, दोन्ही फॉर्म्युले लिहून टाकतो. कुठले दोन फॉर्म्युले? फिफ्थ नंबरचा फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ सेक इनवर्स एफ ऑफ एक्स, कंपोजिट फंक्शन चालले ना, इज इक्वल टू काय मिळणार सांगा, डायरेक्ट लिहितो आहे एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इन टू अंडर रूट मध्ये एफ ऑफ एक्स होल स्क्वायर मायनस वन, ठीक आहे. इथं फक्त एफ ऑफ एक्स तुमचं काय असायला पाहिजे ग्रेटर दॅन वन असायला पाहिजे. आणखी सिक्स नंबरचा फॉर्म्युला डी बाय डी एक्स ऑफ कोसेक इनवर्स एफ ऑफ एक्स काय मिळणार सांगा बाळांनो, मायनस एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इन टू अंडर रूट एफ ऑफ एक्स होल स्क्वायर मायनस वन, हा कधी वापरता येईल बाळांनो, काय असत कधी वापरता येतो एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन वन असताना ना, इथं एक्स ग्रेटर दॅन वन च्या ऐवजी एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन वन, एफ ऑफ एक्स ग्रेटर दॅन वन. आणखीन एक फॉर्म्युला मिळेल एफ डॅश ऑफ एक्स अपॉन एफ ऑफ एक्स इन टू अंडर रूट एफ ऑफ एक्स होल स्क्वायर मायनस वन, कधी मिळणार बाळांनो हे एफ ऑफ एक्स तुमचं लेस दॅन मायनस वन असतात, ठीक आहे बाळ हे पुसून टाकू का, जाऊ दे का. सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन्स, सम इम्पॉर्टंट फॉर्म्युले फॉर इनवर्स ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, खूप सोपे फॉर्म्युले आहेत बघा, साइन इनवर्स साइन थीटा इज इक्वल टू थीटा, साइन इनवर्स साइन थीटा इज इक्वल टू थीटा, याच्यावरून तुम्ही सांगू शकाल साइन इनवर्स साइन एक्स इज इक्वल टू काय मिळणार एक्स मिळणार. सेकंड कॉस थीटा इज इक्वल टू थीटा, याच्यावरून तुम्ही सांगू शकाल कॉस कॉस एक्स इज इक्वल टू काय मिळणार एक्स मिळणार. त्याच्यानंतर टॅन इनवर्स टॅन थीटा
इज इक्वल टू थीटा याच्यावरून तुम्ही सांगू शकाल टॅन इनवर्स टॅन एक्स इज इक्वल टू काय येणार एक्स येणार. त्याच्यानंतर कॉट इनवर्स कॉट थीटा इज इक्वल टू थीटा याच्यावरून तुम्ही सांगू शकाल कॉट इनवर्स कॉट एक्स इज इक्वल टू काय मिळणार बाळांनो एक्स मिळणार. ठीक आहे. त्याच्याशिवाय सेक इनवर्स सेक थीटा इज इक्वल टू थीटा याच्यावरून सेक इनवर्स सेक एक्स इज इक्वल टू काय मिळणार एक्स मिळणार. त्याच्यानंतर कोसेक इनवर्स कोसेक थीटा इज इक्वल टू थीटा याच्यावरून तुम्ही काय घेऊ शकताय कोसेक इनवर्स कोसेक एक्स इज इक्वल टू एक्स. ठीक आहे. हे सगळे बेसिक फॉर्म्युले तुम्हाला पाठ असणं अत्यंत आवश्यक आहे. याच्याशिवाय तुम्ही असेही फॉर्म्युले जरी असतील तरी आन्सर तेच येणार. उदाहरण दाखल समजा जर असं असेल साईन ऑफ साईन इनवर्स थीटा केलं तरी मला थीटाच मिळतं. साईन ऑफ साईन इनवर्स थीटा केलं तरी थीटाच मिळतं. किंवा कॉस ऑफ कॉस इनवर्स थीटा घेतलं तरी मला थीटाच मिळणार आहे. किंवा टॅन ऑफ टॅन इनवर्स थीटा घेतलं तरी मला थीटाच मिळणार आहे. किंवा कॉट ऑफ कॉट इनवर्स थीटा केलं तरी मला थीटाच मिळणार आहे. सेक ऑफ सेक इनवर्स थीटा केलं तरीही मला थीटाच मिळणार आहे. किंवा कोसेक ऑफ कोसेक इनवर्स थीटा केलं तरी मला थीटाच मिळणार आहे. लक्षात ठेवा साईन इनवर्स साईन थीटा केलं तरी थीटा आणि साईन ऑफ साईन इनवर्स थीटा केलं तरी सुद्धा थीटाच मिळतो. हे पुसून टाकू. आता त्याच्यानंतर मी तुम्हाला आणखीन काही इम्पॉर्टन्स फॉर्म्युले सांगतो आहे. ज्यांना हे फॉर्म्युले पाठ असतील त्याचे पुढचे एक्झाम्पल सोडवताना त्याला चिंता करायची गरज नाही. बघा आता सगळ्यांचं लक्ष आहे का. तर फॉर्म्युला नंबर सेवन सेवन नंबरचा फॉर्म्युला काय आहे बघा. साइन इनवर्स कॉस थीटा इज इक्वल टू साइन इनवर्स कॉस थीटा म्हणजेच साइन पाय बाय टू मायनस थीटा लिहिलं मी. फर्स्ट क्वाड्रंट मध्ये जाणार पाय बाय टू मायनस थीटा. युनिट सर्कलचा कन्सेप्ट बघा. या ठिकाणी इथं पाय बाय टू असतं. पाय बाय टू मायनस थीटा केलं तर फर्स्ट क्वाड्रंट मध्ये वाय अक्षावरून जात आहे म्हणजे साइनचं काय होणार कॉस होणार आणि हा अँगल अँगल रिडक्शन होऊन थीटा येणार आणि फर्स्ट क्वाड्रंट मध्ये ऑल ट्रिग्नॉमेट्रिक रेशियो पॉझिटिव्ह म्हणून पॉझिटिव्ह येणार. म्हणजे कॉस थीटा मी कसं लिहू शकतो साईन पाय बाय टू मायनस थीटा लिहू शकतो. आणि हा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे हे काय येणार पाय बाय टू मायनस थीटा येणार पाय बाय टू मायनस थीटा. ठीक आहे. आता त्याच्यानंतर आता आपण असं बघूया की कॉस इनवर्स साईन थीटा कॉस इनवर्स साईन थीटा हे कॉस इनवर्स मी ऍज इट इज ठेवतो. साईन थीटा साठी कॉस पाय बाय टू मायनस थीटा लिहितो तर हे मला काय मिळेल पाय बाय टू मायनस थीटा मिळेल. त्याच्यानंतर फॉर्म्युला नंबर नाईन काय आहे टॅन इनवर्स कॉट थीटा टॅन इनवर्स कॉट थीटा काय लिहिताय सांगा. हे टॅन इनवर्स ऍज इट इज लिहितो. कॉट थीटा बद्दल काय लिहिणार टॅन पाय बाय टू मायनस थीटा लिहिणार. कॉट थीटासाठी काय लिहिणार टॅन पाय बाय टू मायनस थीटा. टेन्थ स्टँडर्ड मध्ये तुम्ही हे फॉर्म्युले पाठ केले टॅन टॅन थीटा इज इक्वल टू कॉट नाईन्टी मायनस थीटा असं पाठ केलं होतं. नाईन्टी म्हणजेच पाय बाय टू.
आणि हे काय येणार आंसर पाय बाय टू मायनस थीटा येणार टॅन इनवर्स टॅन पाय बाय टू मायनस थीटा काय मिळतं पाय बाय टू मायनस थीटा टेन नंबरचा फॉर्म्युला काय आहे कॉट इनवर्स टॅन थीटा कॉट इनवर्स टॅन थीटा रिलेशन कोणामध्ये आहे बघा टॅन आणखीन कॉट मध्ये साईन आणखीन कॉस मध्ये असं विचारात घ्यायचं ठीक आहे काय ना सांगा हे कॉट इनवर्स टॅन थीटाच्या ऐवजी काय लिहिणार कॉट पाय बाय टू मायनस थीटा म्हणजेच हे पाय बाय टू मायनस थीटा मिळणार त्याच्यानंतर इलेवन नंबरचा फॉर्म्युला सेक इनवर्स कोसेक थीटा सेक इनवर्स कोसेक थीटा हे लिहिताना मी असं लिहिणार सेक इनवर्स सेक पाय बाय टू मायनस थीटा म्हणजेच काय मिळणार पाय बाय टू मायनस थीटा त्याच्यानंतर ट्वेल्व नंबरचा फॉर्म्युला कोसेक इनवर्स सेक थीटा म्हणजेच लिहिताना मी असं लिहिणार कोसेक इनवर्स कोसेक पाय बाय टू मायनस थीटा म्हणजेच पाय बाय टू मायनस थीटा हे तुमचं आन्सर असणार आहे ठीक आहे हे तुम्हाला बेसिक फॉर्म्युले येत असतीलच झालं की सांगा झाले सगळ्यांचं लिहून आणखीन काही फॉर्म्युले ट्वेल्व नंबर पर्यंत आलोय आपण आता नेक्स्ट फॉर्म्युले बघा हे खूप इम्पॉर्टंट फॉर्म्युले आहेत थर्टीन पासूनचे पुढचे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम्स मध्ये आणि बोर्ड एक्झाम मध्ये सातत्याने वापरावे लागतील बघा फॉर्म्युला नंबर थर्टीन साईन इनवर्स एक्स इज इक्वल टू कोसेक इनवर्स वन अपॉन एक्स त्याच्यानंतर फोर्टीन नंबरचा कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू साईन इनवर्स वन अपॉन एक्स कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू साईन इनवर्स वन अपॉन एक्स त्याच्यानंतर फिफ्थ नंबरचा कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू सेक इनवर्स वन अपॉन एक्स त्याच्यानंतर सेक इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉस इनवर्स वन अपॉन एक्स कॉस इनवर्स वन अपॉन एक्स हे फॉर्म्युले सगळे पाठ करायचे बाकी काही आवड नाही याच्यामध्ये किती नंबरचा फॉर्म्युला सेव्हन्टीन नंबरचा फॉर्म्युला टॅन इनवर्स एक्स इज इक्वल टू कॉट इनवर्स वन अपॉन एक्स आणखी कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू टॅन इनवर्स वन अपॉन एक्स हे पुसून टाकू नेक्स्ट फॉर्म्युले पुस्तकामध्ये तुमच्या हे सगळे फॉर्म्युले दिलेले आहेत तुम्ही बाय हार्ट करायचे आहेत ठीक आहे आता त्याच्यानंतर मला वाटते फॉर्म्युला नंबर किती आहे बाळनो 99 ना साईन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू त्याच्यानंतर टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू त्याच्याशिवाय सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू ठीक आहे इथं बघायचं अँगल सेम आहे एक्स एक्स आहेत का साईन इनवर्स एक्स प्लस कॉस इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू टॅन इनवर्स एक्स प्लस कॉट इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू त्याच्यानंतर सेक इनवर्स एक्स प्लस कोसेक इनवर्स एक्स इज इक्वल टू पाय बाय टू त्याच्याशिवाय आणखीन काही महत्वाचे फॉर्म्युले आहेत ते मोस्ट इम्पॉर्टंट फॉर्म्युल्यांच्या मध्ये टाका फॉर्म्युला नंबर 22
त्याला पाहिजे थ्री स्टार्स करा. टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय, टॅन इनवर्स एक्स प्लस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन वन मायनस एक्स वाय. टॅन इनवर्स एक्स प्लस वाय अपॉन वन मायनस एक्स वाय. 23 नंबरचा फॉर्म्युला काय आहे? टॅन इनवर्स एक्स मायनस टॅन इनवर्स वाय इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स मायनस वाय अपॉन वन प्लस एक्स वाय. दोन फॉर्म्युल्यामध्ये काय फरक आहे बघा, लक्षात ठेवा. तर बाळांनो अजून याचे काही इम्पॉर्टंट फॉर्म्युले उद्याच्या लेक्चरला आपण बघूया. आज आपण इथं थांबू. थँक्यू.